श्रोते हो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, चीफ काउंसिलर मिशन ऑनलाइन काउंसिलिंग। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे कोणत्या वयात काय करायचं। दंगा करायचा लहानपणीच, मैदानी मर्दानी खेळ खेळायचे हायस्कूलमध्ये, जिम जॉईन करायचं, लाईन मारायची, प्रेमात पडायचं कॉलेजमध्ये गेल्यावर, नोकरी किंवा व्यवसाय करायचे पदवीधर झाल्यावर, घर गृहस्थीत लक्ष घालायचं मुलं झाल्यावर, स्वतःकडं दुर्लक्ष करत राब राब राबायचं, आ बैल मुझे मार करत ओव्हरटाईम करायचा मुलं शाळेत जाऊ लागल्यावर, केस काळे करायचे मुलीचं लग्न ठरल्यावर, वेगळं राहण्याची मानसिकता रुजवायची मुलाचं लग्न ठरल्यावर, तेलकट खाणं कमी करायचं कोलेस्ट्रॉल वाढल्यावर, सिगरेट सोडायची बायपास झाल्यावर, दारू सोडायची लिव्हर खराब झाल्यावर, देव धर्म तीर्थयात्रा हे सगळं करायचं पैलतीर दृष्टीपथात यायला लागल्यावर, आमटे सिंधुताई मदर तेरेसा यांच्या कार्याचं कोणी कौतुक करू लागलं तर मला आयुष्यभर वेळच मिळाला नाहीतर मीही केलं असतं असं काहीतरी असं थरथर त्या आवाजात म्हणायचं म्हातारपण चढू लागल्यावर, आत्मकेंद्रितपणामुळं कळत नकळत झालेल्या स्वतःच्या चुकांची जाणीव करून घेऊन दुसऱ्यापासून लपवून आतल्या आत रडायचं शेवटचा श्वास घ्यायचा काळ समीप आल्यावर, इत्यादी इत्यादी इत्यादी। कोणत्या वयात काय करायचं याविषयी प्रत्येकाचे आपल्या जीवनप्रवाहानुसार अनुभव असतात। लहानपणी मला नकला करायला खूप आवडायचं, नेहमी म्हाताऱ्याची नक्कल करायचो, मग एखादं वाक्य घ्यायचं आणि ते म्हातारा माणूस कसं बोलेल ते सादर करायचो, मग देवाचं नामस्मरण म्हातारा कसं करेल, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हा गजर तोंडाचं पूर्ण बोळकं झालेल्या एखाद्या म्हाताऱ्याला किंवा म्हातारीला जर म्हणायला सांगितला तर काय होईल, हागे लाम 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 हागे हागे, हागे कुथन 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 हागे हागे, असं ऐकू येतं। माझं मला सासू आवरेना, पण त्यामुळं एक मात्र जाणवलं, शरीर साथ देत नसताना आपण जर व्यक्त व्हायला लागलो तर समोरच्याला भलतंच ऐकू येईल, त्यातून अर्थाचा अनर्थही होईल, म्हणून आपण काय म्हणतो ते देव ऐकतो असा जर आपला भाव असेल तर देवाला स्वच्छ आणि स्पष्ट ऐकू जाईल असंच बोलणं गरजेचं आहे। म्हणजे साहजिकच सगळे दात शाबूत असताना बोललं पाहिजे, म्हणजेच तरुण असताना, तेव्हा इतर काही काम जमत नाही म्हणून म्हातारपण हा देवाचं नाव घेण्यासाठीचा योग्य आणि एकमेव कालावधी आहे असं जर वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। जे काही करायचं ते तरुण असतानाच, थोडक्यात अंतर्बाह्य तरुण राहायचं आणि तारुण्य मस्त जोपासायचं, हे न कुंथता जगण्याचं अध्यात्म। काही छोट्या छोट्या विचारांची ही एक मालिका श्राव्य स्वरूपामध्ये मी सादर करतोय। तुम्ही मौल्यवान वेळ देत आहात हे ऐकण्यासाठी, त्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा दिवस हा तुम्हाला अतिशय सुखासमाधानाचा आणि आनंददायी जावो हीच शुभेच्छा। धन्यवाद।